शहापूर तालुक्यातील कांबरे गावचे रहिवासी असलेल्या राजेंद्र विशे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत मत्स्य शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधलाय. 40 मीटर आकाराचं शेत तळ तयार केलं. त्यासाठी त्यांना सरकारी अनुदान मिळालं. या तळ्यात त्यांनी कटला आणि गोड्या पाण्यातील पापलेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रूपचंद या जातीच्या माशांची पैदास केली. सुरुवातीला त्यांनी रूपचंद जातीच्या माशाची 2000 अंडी तर कटला जातीच्या माशाची 6500 अंडी या तलावात सोडली. रूपचंद माशाची अंडी त्यांनी कलकत्त्याहून आणली होती. रूपचंद मासा तळाला राहतो तर कटला मासा पाण्याच्या वरच्या भागात राहतो, त्यामुळे दोन्ही जातींच्या माशांना समान खाद्य मिळतं. या माशांना भाताचा कोंडा, बेकरीतील पाव हे खाद्य दिलं जातं. अवघ्या 6 महिन्यात या माशांचं वजन 1/2 ते 1.5 किलोपर्यंत वाढतं. त्यानंतर त्यांची स्थानिक बाजारपेठेत विक्री केली जाते. साधारण 1 किलो माशाला बाजारात 250 ते 300 रुपये किलो भाव मिळतो. रूपचंद माशाला बाजारात चांगली मागणी आहे. शहापूरमध्ये माशाची बाजारपेठ उपलब्ध असल्यानं राजेंद्र यांना विक्रीची समस्या आली नाही. या मत्स्य शेतीतून त्यांना वर्षाला 2.5 ते 3 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळतं. जे रूपचंद नावाची जी व्हरायटी होती ती मी कलकत्त्यावरून मागवली. आज त्याला रूपचंदला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मागणी आहे आणि त्याची वाढही चांगल्या प्रकारे आहे. जवळजवळ 2.5 ते 3 किलोपर्यंत हा मासा जातो आहे आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये याची मी विक्री करत असतोय. आज मला वर्षाकाठी जवळजवळ 2 ते 2.5 लाखापर्यंत उत्पन्न मिळतं आहे. राजेंद्र विषय हे उच्च शिक्षित असून वन खात्यातील नोकरीत त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी नोकरी सोडून शेतीला प्राधान्य दिलंय. पूर्वी ते वडिलोपार्जित 5 एकर शेती पारंपरिक पद्धतीनं करत होते, मात्र त्यात सतत तोटा होत असल्यामुळे त्यांनी मत्स्य शेतीचा मार्ग निवडला. राजेंद्र यांच्या शेताच्या बाजूनं कालवा जात असल्यानं या कालव्यातील पाण्याचा वापर त्यांनी शेततळ्यासाठी करून घेतला. माशांची प्रजनन क्षमता वाढल्यानं आता पाण्यात नवीन अंडीपुंज सोडण्याची गरज राहिलेली नाही. वरचेवर माशांची पैदास होत असल्यानं मत्स्यपालनाचा हा व्यवसाय दीर्घकाळ चालणारा आहे. विषय यांना या तळ्यातील पाण्याचा शेतीसाठी चांगला उपयोगही होऊ लागलाय. याच पाण्यावर त्यांनी केशरांबा, ऍपल बोर, सीताफळ या झाडांची लागवड केली आहे. मत्स्य शेतीला पर्याय म्हणून मी इथे 100 आंब्यांची केशर आंब्यांची लागवड केलेली आहे. ऍपल बोर आहे, सीताफळे, अशा अनेक प्रकारच्या व्हरायटी मी थोड्या थोड्या लागवड केलेले. आंब्याचं उत्पन्न आता माझं चालू झालेलं आहे. 4 वर्षापासून मी आता आंब्याचं उत्पन्न घ्यायला लागलेले. मत्स्यपालनातून प्रगती साधणाऱ्या राजेंद्र यांच्या या शेतीपूरक व्यवसायाची माहिती घेण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी इथं येतात. विषय यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायावर भर दिल्यास तोट्यातील शेती फायदेशीर झाल्याशिवाय राहणार नाही. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, शहापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.